राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या वाहतूक मार्गावरच्या बसेस बंद ठेवून त्या कर्नाटकातील भाजपाच्या प्रचारासाठी दिल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. त्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय झाल्याचं त्यांनी म्हटलंय. कर्नाटक विधानसभा निवडणुकीला अवघे काहीच दिवस उरलेत. या ठिकाणी भाजप कंबर कसून प्रचार करतय. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक ठिकाणी जाहीर सभा घेत आहेत. या सभांसाठी गर्दी जमवण्याकरता गोव्यातून मोठ्या प्रमाणात बसेस कर्नाटकात पाठवल्या जात आहेत. गोव्यातले मंत्री आणि बड्या नेत्यांची फौज सध्या कर्नाटकमध्ये प्रचारासाठी गुंतली आहे. गोव्यातल्या सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या कदंबाच्या बसेस कर्नाटकमध्ये प्रचारासाठी जात असल्याचा एक व्हिडिओ नुकताच समोर आलाय. यावर काँग्रेसनं आक्षेप नोंदवलाय. गोव्यातल्या अनेक मार्गावर कमतरता असताना 130 अधिक बसेस कर्नाटकात पाठवणं चुकीचं आहे. यामुळे राज्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचा आरोप काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केलाय. याबाबत माहिती घेतली असता या बसेस खासगी स्वरूपात भाड्यानं बुक केल्या होत्या. त्याप्रमाणे त्या दिल्या जात आहेत. तसंच संबंधित व्यक्तीनं अगोदरच भाडं भरलं असून सध्या सगळ्या मार्गावर बसेस उपलब्ध आहेत असं कदंब महामंडळाचे महाव्यवस्थापक संजय घाटे यांनी सांगितलंय.